नमस्कार, दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रीफ मध्ये आपलं स्वागत। मी समीक्षा भेंडे। आज शुक्रवार 23 फेब्रुवारी असून फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी। पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। एनपीएससी कडून काल नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आलाय। एमपीएससी कडून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे। दरम्यान नवीन अभ्यासक्रमानुसार यंदाच्या वर्षापासून परीक्षा घेण्यास विद्यार्थ्यांनी विरोध करत पुण्यात आंदोलन सुरू केलं होतं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या आश्वासनानंतरही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं नव्हतं, मात्र काल अखेर त्यांच्या लढ्याला यश आलं असून या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला। राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीत काल सलग तिसऱ्या दिवशीही ठाकरे गटाच्या वकिलांनीच बाजू मांडली आहे। काल सुरुवातीला ठाकरे गटाकडून ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, त्यानंतर ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला। आता पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे। सिंघवी यांच्यानंतर ॲडव्होकेट दत्ता कामत युक्तिवाद करणार असून त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे। ऑस्ट्रेलिया संघानं गुरुवारी महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली। उपांत्य सामन्यामध्ये भारतीय महिला संघाचा 5 धावांनी पराभव झालाय। भारतासमोर विजयासाठी 173 धावांचं लक्ष होतं। प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावत 167 धावांपर्यंत मजल मारता आली। दरम्यान ऑस्ट्रेलियानं 7व्यांदा अंतिम फेरी गाठली आहे। शुक्रवारपासून काँग्रेसचं छत्तीसगडच्या रायपूरमध्ये महाअधिवेशन सुरू होत आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 4000 किलोमीटरच्या भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस 85व्या राष्ट्रीय अधिवेशनात 2024 मधील निवडणुकीसाठी रणनीती आखणार आहे। सुमारे 26 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होत असून देशभरातील 15,000 पदाधिकारी यामध्ये सहभागी होत आहेत, त्यामुळे या अधिवेशनाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। पंजाबमध्ये गुरुवारी खलिस्तान समर्थक संघटना वारिस पंजाब देशी संबंधित 1000 समर्थकांनी बंदुका तलवारी घेऊन अमृतसरच्या अजनाला ठाण्यावर हल्ला चढवला। संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगचा निकटवर्तीय लवप्रीत सिंग तुफानच्या अटकेचा ते विरोध करत होते। दरम्यान हल्ल्यानंतर पंजाब पोलिसांनी तुफानची सुटका करत असल्याचं जाहीर केलं। या हल्ल्यामध्ये अनेक पोलीसही जखमी झालेत। आता पाहूयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणार आहे। कसबा चिंचवड पोटनिवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे, तर काँग्रेसचं आजपासून रायपूरमध्ये अधिवेशन सुरू होत आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मुंबई दौऱ्यावर आहेत। आता पाहूयात आजचा सुविचार। कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते, माणूस आपल्या पराक्रमानं एखाद्या वेळेला महत्व देतो। आज इथेच थांबतोय, उद्या पुन्हा भेटूयात अशाच आणखी अपडेट्ससाठी। डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप।